कुठलाच विषय तिला वर्जन नव्हता आणि एवढी मास्तरीन भारी शिकवायची ना, मला वाटायचं आपण पण मास्तरीन व्हायचं. आणि म्हणून मी घरात सांगायचे, बरं का माय मी मास्तरीन होणार, बरं का गो आजी मी मास्तरीन होणार. आणि मास्तरीन होण्याचं फुल माझ्या डोक्यात बसलं होतं आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं. आणि मग तसं म्हटलं तर बाप आली बाईमध्ये काही फरक नसतो बरं का, 70-70% असतं सेम सेम. आणि 30-30% मातृपितृ लिंग असतो, त्याचा एवढा भाऊ खाऊन बाप याला सगळा मान. म्हणे आमच्या दाद्याला भारीतलं तप्त हे शाळेत जात, ते मेल शाळेत जात नव्हते, हे ढकलू 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 त्याला शाळेत पाठवत आणि मला वडू 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 चुलीजवळ आलं. मला इतका रागायचं ना, नाही म्हणायची लहानपणापासून संसाराचं याड पाहिजे बरे. आणि मग काय, तरी सुद्धा मी दाद्या पोहायला ह्या बगाडा उचलला ना, मी त्याच्या वरती चढायचे. दादा रेड्या उलट बसला तर मी उभं राहायचे, सगळं काही करलं. बाप याला मागे नव्हते पडत, तरी सुद्धा की नाही भले भले. त्यातल्या त्यात आमची म्हातारी एकटी कोपऱ्यात बसू बसू हातात देवाची माळ आणि बोंबल ते माझ्या नावाने म्हणे ही सावी बदनाम करणे घराला. आणि कशाच काय असं बरंच काय काय बोलायचे. मला वाटायचं खरंच की मी बदनाम करते की काय वाईट वागते, पण नाही हो, मला चांगली मास्तरीन व्हायचं होतं, मला चांगली बाई व्हायचं होतं. आणि कशाच काय, ज्याला त्याला भेट त्याला ए विलीन इकडे मेल्या, नुसता व्हिडिओ काढत बसला म्हणे. पोट्टीसाठी येते पोरगी पाहिजे नाही का, ही सावी लागली ना बापाचं नाव बदनाम करेल म्हणे. भेटल त्याला, भेटल त्याला. ए किरण हाताची गाडी सोड म्हणे, इकडे ये, कशाला बसती म्हणे तू. आणि जवान नुसते बिन कामाचे बसून ये बरं, पोट्टीसाठी पोरगी पाहि, पोरगा पाहि म्हणे. सगळ्या सगळ्याला सगळ्या सांगायचे. तुम्ही मायले म्हणायचे, माय सांगली दिली मला मास्तरीन व्हायचं, काहून असं करते बे तू. नाही काय माई पण सांगू नका, माऊली तिला नका ना बोलू. अहो ती मास्तरीन होईल, घराचं जाऊ नाही बदनाव करणार. अवंदू तय सिंधू तय सक्कू तय आत्ती इंदिया आत्ती सगळ्याची लग्न करू करू. कोणाचं बाळत परत मरण, कोणाचं सासरात हाल, कोण जळून मरते, कोण भाजून मरते. काय बाई मला नव्हतं तसं व्हायचं, पण कशाचं काय. सगळं सांगून पाहिलं का ऐकतच नसे. एकदा काय केलं, शाळेमध्ये पहिला नंबर आला सहावीला असताना, नाचू 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 जर दाखवत आले पहिला नंबर पहिला नंबर पहिला नंबर. तशी म्हातारी लेस बेफाम झाली, तिले वाटलं आता ही शाळे मास्तरीन होणार म्हणजे होणार, आता सावीची पोरगी मास्तरीन होईल काय. पण नाही हे केले त्याने. आणि इंदी आत्ती आली भुळी, आमची इंदी आत्ती गरीबडी, दारात एक पाऊल चप्पल काढलंय नाही काढलं तोपर्यंत ए इंदी इकडं बस. माझी बाई म्हणली वनसेले जा चाय तरी पिऊ दे. पण कशाचं काय, ऐकायला तयार नाही म्हणे. ही काल नाचवत आली ती फडका पेपर आणि पहिला नंबर आला म्हणून पोरगी बापाचं नाव बदनाम करण, नामा पाटील एवढा मोठा माणूस कसं व्हायचं बाई. कशाचं काय, इंदी आत्ती म्हणली सांगते बरं थोड्याच दिवसात घेऊन जाते ती. काय ते पोरग चांगला असलं की पाठवते निरोप. बापा पण म्हटले बघ बघ म्हातारी सारखी बोंबलू राहिली बघून टाक. इंदी आत्ती गेली गावाकडे, 8 दिवस 15 दिवस महिना गेला माझ्या काही डोक्यात नाही, आपलं शाळा झाली नाही आपण भरत गेली की काय. आणि निरोप पाठवून दिला, धाडून दिला निरोप, पोट्ट चांगले घरानं चांगले बडा घराने पारून द्या. दादा तू घेऊन ये, बाप्पा आमच्या वेगळ्या वेगळ्या कामामध्ये मला माझ्या मोठ्या दाद्याबरोबर पाठवून दिलं भावाबरोबर. पशी मधनं गेलो आम्ही घरामध्ये उतरलो, आत्ती काय हिथं बसू का तिथं बसू, हे करू का ते करू, काय बाय खाऊ पिऊ काय सांगायचं. आत्तीचे लाडे लाड. आणि आलं ना पाहुणा, नाही त्याच्या अर्धीचं सांगायचं राहून गेलं बरे. मी माझ्या माईला बोंबलून सांगत होती मला नाही जायचं, मला आत्तीकडे जायचं नाही, मला मास्तरीन व्हायचं असं गाऊन धरून राहिले माय, मास्तरीन व्हायचं माय. माय म्हणली अगं हे लेकरा हे काय की लगीन होतं का. अगो लई काय बाई असतं म्हणे, पत्रिका पित्रिका गोत्र चोत्र काय बाई जुळायला लागते, नाडी जुळायला लागते, कशाचं काय मिळेल लबाडीचं धन लागते. माझ्या मास्तरनी मी सांगितलं होतं पत्रिका एक नंबरचं थोतं आहे. अहो एका पत्रिकेवर 12 घरं 12 चे काय तर 24,000 पत्रिकाच होतात, उलट्या सुलट्या कशा पण वगड्या तिकड्या हिकडून तिकडून उड्या मारून केल्या तरी 24,000च पत्रिका तयार होत. भारताची लोकसंख्या 150 कोटी आणि कसं भागायचं याच्यामध्ये काय करायचं. तरी सुद्धा माहिले कसं समजावून सांगा कळत नव्हतं. अरे सूर्य ढणा 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 जळतो, त्याला पत्रिकेमध्ये घर करून टाकला, मध्ये बसवला त्याच्या शेजारी. आता पृथ्वीवर आम्ही हक्तो मुतो बसतो हा उठतो सगळं बघतो भिकतो सगळं करतो, त्याला
घेतलंच नाही आणि त्याचा उपगुरु चंद्राला बसून शेजारी म्हणून आता कशाची काही कमर गुरुच्या बाबतीत तीच बोंब बोंब त्याला तर म्हणे किती उपगुरु आहे त्याला नाही येत नेपच्यून प्लेटो इतक्या जवळ आहे त्याला तर जागाच नाही म्हणे राहुनी येतो कशाच काय पण म्हणले काय सांगायचं असं पत्री घेतलं नाही काही काय सांगता येत आपल्याला आपण सगळं शिकलो म्हणून मास्तरजीने शिकवलं म्हणून पण माईला म्हणलं हिच्या कुठं डोक्यात जायचं आयुष्य सगळं चुलीमध्ये ठाणा ठाणा लाकडं पिटवण्यात गेलं चावते तिकडं माई म्हणली असं सगळं जुळून यायला लागतं आणि जुळलं नाही तर मग लगीन होतच नाही बघूया की अजून आणि त्यात तू पसंत पडायला पाहिजे बर म्हणलं जाऊ दे आत्तीच्या घरी दोन दिवस सुट्टीला आता येईल तुला जाम आहे जा म्हणून मी गेले आत्तीचे लाडे लाड आणि आले नाही पाहुणे देख ना पाहून कोऱ्या पुढे बसला होता एक टोपीवाला एक चष्म्यावाला एक मिशेवाला हे टोपडवाला हे पांढरे कसंच असे संदे मुळे बसले होते बायका इकडे तिकडे पाठी बघ बायका ना बायका कशा पुढे बसतील एक तर दिसते का पण नाही सगळे बापे आणि बसले ना मला बघायला मला आत्तीने लय नटवलं होतं काय सांगायचं असा पल्लू आत्तीने भारीतली साडी टिकली बांगडी गजरा पिंजरा सगळं मी असा मोरे पल्लू अडे आत्ती मागे मी मोरे आत्ती मागे पाहुणच कट्टाळा म्हणले लेखा पल्लू पाठीमागे गे बघ तुले कसे पाहणार तुले पाहायला आलो ना आत्ता मला काय खराब कळत नव्हतं लय गोष्टी गाळल्या आणण्याच्या नावानं असला बदमाश माणूस तर गिने असा पल्लू पाठीमागे घेतला तो काय खरं कळत नव्हतं इकडं आत्तीचा नवरा मामा दादा ट्रेफी फिरवत होता आत्तीची पोट्टे इकडून तिकडून माझ्याकडे पाहत होती आणि आत्ती आमची लई असं चेहरा गरिबडा करून बसली होती पुढं मोरे पाहुणे बसले होते मी काय केलं पल्लू असं दोन्ही हाताने धरला आणि चकणं डोळे करून पाहिलं असं करून पाहिलं पाहुणा चपकला एकदम वयाची प्लेट निश्चित करायचं पडलं त्याला आणि आमची आत्ती भोळी म्हटली तिला वाटलं देख खरंच मी देख मी नाही साऊ मी देखली मला ती आत्तीला वाटलं एका मिनिटात पसंत पडली असेल मग ती म्हणली अहो नुसते नाके डोळे देखणी नाही तुरकी नाही गाणी तर फार सुंदर होते म्हणे आई सगळं म्हणते भाईनाबाई म्हणते गीत म्हणते माझं आई तर सारखी सारखी काही काही गीत सांगायची अग नवरा मी म्हटलेलं माईला माझ्या नवरा कसला मिळतो काळा का गोरा ह्या म्हटलं ह्यातलं काही माहितीये का असं करणार संसार मी तेव्हा माईने सांगितलेले गीत पण माझ्या आत्तीने तिला सांगितलेले भारी जात्याची गीत म्हणते पण माझ्या आई शिकवते खरंच छान शिकवते भळा माझा भरकार आणि तो तोडून प्राण पाला भळा माझा वरतार आणि तोडीत झाड पाला कारण अंधारीची शानी वाटा पसरते त्याला म्हणे संसार सुखाचा करायचा असला तर असं सगळं बाईच्या जातीनं करायला लागतो म्हणे पुढं जाऊन आत्ती म्हणून ती गाली तर रेस आली छान म्हणते त्या पाहुण्याला आलता जीव कळेला काय करावं कळत नव्हतं उठाव तर पंच आहे बाई सांगते गाणी चांगली म्हणते हिचे डोळे हे की नाही काय करावं ते नाही लग्न म्हण बार गाणे चांग चार गाणे म्हण दाखव म्हणे आत्ता मला लक्ष दिलं माझा गळा सुंदर आहे आत्ता डोळा सोडला गळा धरला म्हणलं काय पण मला वाटत होत एखादं छानस गवन म्हणून दाखव पहिली माझी ओबी ग सावित्री बाईला आणि शिकून शाण केलं ग बाईच्या जातीला दुसरी माझी ओबी ग डॉक्टर दाभोळकरांना आणि अंधश्रद्धा मुक्त करतात भारत देशाला असं काय काही म्हणा वाटत होत पुढे जाऊन मला म्हणावंच वाटवत होता एखादी छानशी कविता म्हणावी रंग रंगुल्या लहान साडुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लामला मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती हसता हसता डुलताना विसरून गेले पतंग भीच विसरून गेले मित्राला रंग रंगुल्या लहान साडुल्या गवत फुला रे गवत फुला परत एखाद अशी फुकेट लाईनी म्हणावीशी वाटत होती आई ना तू पारी यमुना तीर